झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत गुरुनाथचे आई वडील त्याला भेटायला येतात. अचानक ते भेटायला आल्यामुळे गुरुनाथला थोडं आश्चर्य वाटतं. तेव्हाच राधिका सुद्धा तिथे येते आणि त्याचे आई वडील त्याला सांगतात की आज हिच्यामुळेच आम्हाला सत्य परिस्थिती कळू शकली. गुरुनाथची आपल्या आई वडिलांना नजर मिळवण्याची हिंमत देखील होत नसते, पण या परिस्थितीत त्याची आई त्याच्या पाठी ठामपणे उभी असते. शनाया सतत गुरुनाथला कॉल करण्याचा प्रयत्न करते, मात्र तो तिचा कॉल अजिबात रिसीव करत नाही, त्यामुळे ती आणखीनच संतापते. शनाया त्याला दुसऱ्या दिवशी पुन्हा मेसेज करते. गुरुनाथ तिचा मेसेज वाचतो, मात्र तो तिला रिप्लाय देत नाही, कारण आता गुरुनाथला कळून चुकलंय की शनायाच्या लव्ह मेसेजेस मध्ये काहीच तथ्य नाहीये. शनाया गुरुनाथला आपल्या जाळ्यात ओढू पाहते. आता हे पाहणं महत्वाचं आहे की ती आपल्या रणनीतीत यशस्वी होणार का, गुरुनाथ तिच्या भूलतापांना बळी पडेल का, राधिकाला जर का शनायाची खिळी कळली तर काय असेल तिचं पाऊल, हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळू शकणार आहे. मराठी मालिकांच्या लेटेस्ट अपडेट साठी पाहत राहा मराठी शोबझ.